अजिंक्य कुठला तू? मी जरा घरी जाऊन येते. कशाला? कपड्याची पेटी भरायला. मी पण येते मुंबईला, तुम्ही सगळ्यांना नेणार. मग मी का नाही, मला पण बघायचंय म्हातारीने घातलेला बूट. हो भाई, तू पण चल, सगळेच येत आहे, तुला कशाला ठेवायचं इथे. गो पॅक युअर बॅग्स. म्हणजे कपड्याची पेटी बांध, कपडे घालणार ना मुंबईत. नका येऊ. आता मी काय सांगू याला, अक्कादांनीच सांगितलं त्यांना या म्हणून, मग तर येणारच ना आपल्या बरोबर. असं असेल तर मग आम्ही आमचं बघून घेतो. चला गो. अगं ऐका सारे का मा, अहो धकले गोतानू, ओ धकले गोतानू, अहो तुम्ही खय असा, किती वेळ झालो तुमका शोधतोय मी. काका आमंत्रण दिलं मुंबईचं? नाही. नाही का? ते अक्कादांनी तुमका बोलवलं ना. अक्कादांनी? हो. अजून कोणाला परवानगी दिली यायची? नाही माका नाही माहित. तुका नाही माहित? नाही. मका पण नाही माहित. चला बघूया. हे पमा चल. नाही ए, चला सगळ्या जणी बाजू लावा, आम्हाला मुंबईला जायचंय. कोण नेणार आहे तुम्हाला मुंबईला? अजिंक्य दादा नेणार आहे आम्हाला. अजिंक्य दादा आमचाय. 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 अजिंक्य दादा आमचाय ना, म्हणून तो आम्हालाच नेणार आहे मुंबईला. तो आम्हाला घेऊन जाणार आहे, कळलं का तुम्हाला? आम्हाला. आम्हाला घेऊन जाणार आहे. ए हत्ती, काय करशील रे तू? मारी ना मी सगळ्यांना. कोणाला मारशील? ए सगळ्यांना मारी. ए हत्ती, काय करशील रे? ए तू हत्ती बोललीस मला? हत्ती. हत्ती. ए तुम्ही मला चिडवू नका, मी मारीन सांगून ठेवतोय तुम्हाला. हा हत्ती. हत्ती. अगं भैया अजिंक्य, तुम्ही एवढे चिडाल्याची कल्पना नव्हती आम्हाला. एवढं रागावणं चांगलं नाही बरं का? मी रागावलं नाही अक्का दा. बर, आपण असं म्हणूया की तुम्ही रागावलं नाही आहात. मग खरंच घेऊन जाणार सगळ्यांना मुंबईला? माझ्या नेण्याचा प्रश्न नाही अक्का दा, तुम्हीच सगळ्यांना परवानगी देताय मुंबईला जाण्याची. एक विचारू अक्का दा, माझं काम खोटं आहे असं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही खोटं सांगितलंय का आम्हाला? मग कसं खोटं वाटेल आम्हाला? मग तुम्ही का परवानगी देताय सगळ्यांना जाण्याची? की तुम्हाला असं वाटतंय की मी परत नाही येणार? तुमच्या शब्दावर विश्वास आहे हो आमचा, पण असं करण्यामागे एका दगडात दोन पक्षी मारणार आम्ही. तुमचं कामही होईल आणि सगळ्यांना तुमच्यामुळे मुंबईचं व्यवस्थित दर्शनही होईल. पण आमच्या निर्णयामुळे तुम्हाला एवढा राग येईल असं वाटलं नव्हतं आम्हाला. अजिंक्य जरा दमानी घ्या, संयम ठेवायला शिका. व्यंकटेश काकांच्या मुलांना सुद्धा मुंबईला जाण्याची परवानगी दिली. आम्हाला दया आली त्यांची. बिचाऱ्यांना असं कितीचं प्रेम मिळत आणि अशा आई बापांपासून दोन दिवस दूर राहिले तर आनंदातच राहतील मुलं. म्हणून म्हटलं अक्का दा, हे जरी खरं असलं तरी आत्ता एवढ्या मुलांना सांभाळून मला माझं काम नाही करता येणार. आणि यावेळी कुठल्याही परिस्थितीत मला हे काम करायलाच हवं, कारण यापूर्वी मी हे काम दोन तीनदा पुढे ढकललंय आणि आता ते शक्य नाही होणार अक्का दा. तुमची कामासाठीची तळमळ पाहून आम्हाला खूप बरं वाटलं, खरंच खूप बरं वाटलं. पण कामासाठी एवढा आटापिटाप या आधी करताना नाही कधी पाहिलं अक्का दा. काम खरंच तेवढं महत्वाचं आहे. हो, तुमचा मित्र खूप अडचणीत आहे ना. नेमकी काय अडचण आहे ते अक्का दा? त्याला अडचण
थैसर पोरांची भांडणं चालली आहेत. कुणाची? पमाढमा आणि सारेगम यांची भांडणं झाली आहेत. त्यात छोटी मजं डोकं फुटल्याने तुम्ही बिगिन चला. चढाओढीत चढवित होते, चढाओढीत चढवित होते, न बाई मी पतंग उडवित होते, न बाई मी पतंग. हा कुठे गेला होता? आम्ही ते इथेच. टोपी कशा पाहिला पोली रा? हा मळली आहे. तुझी आई येणार आहे खाली, धुवाया ती. हा कुठं मळवलीस ती? नाही मी मळवली नाही, म्हणजे मारामारी झाली. मारामारी? कुठं पैलवान की दावाया गेला होतास रा? ते वरच्या आळीतल्या मुलांबरोबर. कुठ? ती वरच्या आळीतली मुलं. वरच्या आळीतल्या आयती नाही का ती? तुम्हाला विचारलंय? हा विचारलंय तुम्हाला. आता मला सांगा, कुणी कुणाला मारलं र? त्यांनी की तुम्ही? आम्ही मारलं. काय म्हणलास? तुम्ही मारलं? हो. खरंच तुम्ही मारलं? हो. नाही नको. ये म्हणतय ना? हा शाबास रे माझ्या पट्ट्या, तू मारलंस वय. अरे बापच नाव राखलं तुम्ही. नाही म्हणजे आता तू खोत होणार या गावचा, म्हणजे हे समजा जमायलाच पाहिजे. अरे शाबास रे माझ्या राजा. थांबला असेल ना मारामारी करून? थांबला असेल ना? आज जा, हा दडा जाऊन काहीतरी जा.